त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढे मजबूत नेते होते की त्यांना अमेरिकेत शिकागो वगैरे भागामध्ये त्या सभा लावल्या जाणार आहे. फ्रान्सची निवडणूक आहे, कुठेही त्यांना बोलवलं जाईल. अरे महाराष्ट्रात आहे ती महापालिकेच्या निवडणुका घ्या, तिथे प्रचार करून दाखवा. घ्या ना, पुण्यातली लोकसभेची पोटनिवडणूक आपण घ्यायला जात नाही आणि चालले मोठे जयपूरला. बीजेपी तो गई साहेब. उदय सामंत म्हणतायत की कुठलाही उद्योग जो आहे तो राज्यातनं बाहेर गेलेला नाहीये, चुकीची माहिती दिली जाते. उद्योग मंत्री असं म्हणतात की एकही उद्योग जो आहे मोठा तो राज्याच्या बाहेर गेलेला नाहीये. इंटरनॅशनल फायनान्स सेक्टर कुठे गेलं? मुंबई क्रिकेटची पंढरी होती, हा एक मोठा उद्योगच होता, कुठे गेलं? हा वेदांत फॉक्सकॉन कुठे गेलं? ड्रग्स पार्क कुठे गेलं? डायमंड मार्केट कुठे गेलं? हे जर उद्योग मंत्र्यांना माहीत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. साहेब आपण मकाऊचा पुन्हा एकदा उल्लेख केला, दानवे आता नाशिक मध्येच आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव साहेब आणि आदित्य साहेब पण दर 15-20 दिवसात कुठल्या ना कुठल्या देशामध्ये जातात. आम्ही असे फोटो काढत नाही किंवा तिकडे. तुम्ही असं कधी म्हणू नका की मकाऊला जाणार गुणाचा अपराध आहे. तुम्ही लपवता कशा करता? मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की एक सुंदर शहर आहे, वाळवंटात आणि चिखलात चिन्ह असं शहर उभं केलं, त्या जग आकर्षित झालं. कॅसिनो असेल, पर्यटन असेल, त्या माध्यमातून चीननं आपली अर्थव्यवस्था भक्कम केली. जर बावनकुळे ते पाहायला गेले असते तर त्यात अपराधी वाटावं असं काय? खुलासा कशा करता हा माझा प्रश्न. डोले असतो 3.5 कोटी रुपये आहेत त्यांच्याकडे पैसे, कोकेच कोके आहेत, मान्य करा आणि शांत बसा. दानवी असतील किंवा त्यांचे इतर लोक असतील, त्यांनी याच्यावरती काय देत बसले, त्यांचं मन का काय केलं तुम्ही जाऊन मकावला असं की तुम्हाला सतत प्रश्न मी विचारते तुम्ही उत्तर देताना खुलासे करता याच्यातच सगळं. मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या सरकारविषयी बोलले असते, ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, कोरोना काळात प्रेतांचा खर्च पडला, गंगेत प्रेत वाहून गेला, गुजरात मध्ये स्मशानात जागा, मध्य प्रदेशमध्ये कोरोना काळामध्ये जे मृत झाले त्यांच्यावरती उपचार केलेले दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा मध्य प्रदेशमध्ये. बहुतेक किरण सोमय्यांना जे आहेत कोणी मुलूंचा तो नागाडा फोकटला बरं का, त्यांना ते सांगायचं असावं. चुकून त्यांनी मुंबईचा उल्लेख केला बघा, हे भंपक बदमाश लोक आहेत. आंबेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह महाराष्ट्र कोरोना काळामध्ये वाचवण्यात आला. तुम्ही जनमत घ्या, लोकमत घ्या, त्यांचं काय ऐकतं ठीक आहे, बघूया ना. देश त्यावेळेला कसा तडफडत होता आणि मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे काय करत होते याचा देशानं पाहिजे, जगाने पाहिजे, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पाहिजे. हां, आणि हे आता आम्हाला सांगतायत हे सगळे निर्गुण रावण आहेत सगळे. डिस्क्वालिफिकेशन का जो सुनवाई चल रहा है उसमें जो नार्वेकर है उनके सामने चुनौती वो भी बार बार दिल्ली जा रहे हैं, आप इसको कैसे देखते हैं? बस दिल्ली तो जाना पड़ेगा ना, बस दिल्ली से आदेश लेकर सुनवाई करेंगे ना. वो आदेश क्या निर्णय देना है इस बारे में वो संविधान के अनुसार अगर देते तो अब तक ये सब घर में बैठे अमदार विधायक. अब दिल्ली में जाएंगे, दिल्ली से बातचीत करेंगे, दिल्ली का क्या आदेश है, दिल्ली का क्या संदेश है, उसके ऊपर फिर सुनवाई करेंगे.
क्या नार्वेकर न्याय दे पाएंगे? नहीं, ट्रिब्यूनल है नार्वेकर, एक ट्रिब्यूनल है, उनको विधानसभा स्पीकर नहीं मानता, एक ट्रिब्यूनल, सुप्रीम कोर्ट ने उनके ऊपर जिम्मेदारी ट्रिब्यूनल की थी, अब सुनवाई करो और निर्णय दो, उसे ट्रिब्यूनल कहते हैं। विधानसभा स्पीकर का रिस्पेक्ट हम हमेशा करते हैं, लेकिन जो व्यक्ति उस पद पर बैठा है क्या वो रिस्पेक्ट करने लायक है? क्या वो कानून और संविधान का रिस्पेक्ट खुद करता है? नहीं। संविधान के 10th शेड्यूल ने स्पष्ट कहा इस स्प्लिट का कोई आधार नहीं, कोई आधार नहीं। ये जो कानून है, कानून स्पष्ट कहता है कि जो पार्टी छोड़कर चले गए उसको डिस्क्वालीफाई करना चाहिए। तो आप अब तक एक साल हो गया, आप तारीख पे तारीख दे रहे हैं, ये कानून है, ये संविधान है, कौन विश्वास रखेगा आपके ऊपर? आप संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं। नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये रोमिन छेडा आणि कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मग काय करू? सुदीप सोमय्या म्हणतात की रोमिन छेडा हे मातोश्रीच्या जवळचे आहे। हे जे कोणी रोस्त सांगतायत हे नागडे, ते ठरवणार का? ते ठरवणार? ते काय देशाचे राष्ट्रपती आहेत का युनोचे अध्यक्ष आहे? बघू ना, आमचे दिवस येतील। राम साहेब, तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी जसं काम करते तसं भाजप काम करते असं म्हटलं, त्यावर गिरीश महाजनांनी तुमच्यावर पलटवार केलेला आहे, तुमच्यावर अंदाज करण्याची वेळ आलेली आहे, सगळ्यांचं सगळं गडबड करताय, अशा पद्धतीची तुम्ही काय करताय? आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतो, आम्ही या महाराष्ट्र राज्यात सध्या जे चालू आहे त्याच्यावर आवाज उठवतो। या महाराष्ट्राची जी भूत चालू आहे कायदेशीरपणे त्याच्यावरती आवाज उठवतो। मला जर हे वेळेपणा म्हणत असते तर आम्ही वेळे वेळा आता दौडले वीर मराठी सात ही आमची परंपरा आहे। आता आणि त्याच वेळेपणाला धरून आणि स्मरून आम्ही हल्ले करतो। तुमचा ना छत्रपतीशी संबंध नाही की आघाडीचा, तुमचा फक्त कोक्यांशी संबंध, अधिक बोलत नाही बरं का? तुमच्या प्रदेशाचे अध्यक्ष भाजप आज राज्यसभा त्यांच्यावर बोला, ते काय करून एक वर्तबगारी मोठी गाजवून मकावमधून आलेले आहे तिथे युद्ध करून त्याच्यावर बोला, आमच्यावर कसलं बोलताय? जरांगे पाटील म्हणत आहेत की छगन भुजबळ यांना भाजपची ऑफर असावी, एकूणच तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? माझ्या माहितीनुसार, पक्क्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील, आणि जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर ते उमेदवार लढवतील। हे मी तुम्हाला आत्ता सांगतो, कारण जरी धनुष्यबाण त्यांना मिळाला असलं तरी धनुष्यबाणावर त्यांना आता कोणी मतदान करणार, आणि उद्या त्यांना घड्याळ मिळालं अजित पवार गटाला तरी शरद पवार जिथे आहेत तिथेच मतदान, त्याच्यामुळे यांना कमळाबाईला स्वीकारून कमळाबाईच्या पत्राखाली लपून त्यांना निवडणुका लढाव्या लागतील। त्याच्यामुळे जरांगे पाटील जे म्हणतात त्या तथ्य, पण भुजबळ येवल्यामधनं निवडणूक लढले तर मराठा समाज त्यांच्या विरोधात जाईल आणि भुजबळ पुन्हा विधानसभेत दिसणार नाही अशी देखील एक शक्यता वर्तवली। माझ्या माझं जे काय आकलन आहे त्यानुसार ज्याने शरद पवार साहेबांना सोडलं आणि ज्याने उद्धव ठाकरे साहेबांना सोडलेलं आहे ते बहुतेक सगळेच लोक पराभूत। महाराष्ट्राची जनतेची मानसिकता मी पाहतोय की या गद्दार लोकांना स्वीकारण्याची मानसिकता आता नाही, लोक निवडणुकीची वाट पाहतात। तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही हा, उद्या कदाचित विधानसभा लोकसभा सुद्धा आपण घेणार नाही, अशा प्रकारची हुकुमशाही सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।